महाविकास आघाडी द्वारा लोड शेडिंग आणि बेनामी रकमेचे बिल पाठविण्याचा निषेध करत रविवारी सायंकाळी 6:30 संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. रविवारी संविधान चौकात लोड शेडिंग विरोधात तसेच महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजबिये, राज्यसभा सांसद डॉ विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, रामदास आंबटकर, समीर मेघे, टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, पूर्व आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, सुधाकर कोळे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, पूर्व महापौर संदीप जोशी, मंडल अध्यक्ष देवेंद्र अस्तुरे, किशोर वानखेडे, संजय चौधरी, संजय अवचट, किशोर पलांदूरकर, विनोद कनेरे, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम, अशोक मेंढे, संदीप जाधव, राजेश हातीबेड, अर्चना डेहनकर, नीता ठाकरे, शहर महामंत्री संजय बाल्याबोरकर, राम आंबुळकर, सुनील मित्रा, भोजराज डुंबे, नगरसेवक, राष्ट्रीय प्रदेश महानगर मंडल प्रभाग बूथ या कर्मचाऱ्यांनी कंदील आंदोलनात सहभाग घेतला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण. 2500 मेगावॅट घोषित लोड शेडिंग आहे आणि ऊर्जा मंत्री रोज खोटं बोलतायत. या राज्यात लोड शेडिंग नाही म्हणून सांगतात. अरे चला गडचिरोलीमध्ये 2 तास 20 मिनिट आहे, चला मेळघाटमध्ये 2 तास 20 मिनिट आहे, नंदुरबार पालघर बीडमध्ये चला 2 तास 20 मिनिट आहे. आता तर अशी परिस्थिती आहे. आज तर प्रवीण दटके, अरविंद गजबी यांनी कंदील हातात घेतला आहे. पुढच्या 8 दिवसात लोड शेडिंग रद्द झाला नाही तर प्रवीण दटके, अरविंद गजबीजी आपल्याला ऊर्जा मंत्र्याच्या घरी हा कंदील पाठवायचा आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या घरी प्रत्येक कार्यकर्ता कंदील पाठवेल आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ही योजना भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी लोड शेडिंग आहे. या ठिकाणी या सरकारने 2 वर्षांमध्ये या कंपन्याला डुबवलं. 18,000 कोटी रुपयाच्या वर अजित पवारांनी थांबून ठेवले. या 2 मंत्र्यांच्या वादात, ऊर्जा मंत्री आणि वित्त मंत्री, या दोघांच्या वादामध्ये 18,000 कोटी रुपये थांबले. एकीकडे गरीब माणसाचं कनेक्शन 500 रुपये करता कापताय, दुसरीकडे सरकारकडे 18,000 कोटी थांबलेले आहे. ग्राम विकास, नगर विकास खात्याने पैसे थांबवले आहेत आणि दुसरीकडे महागडी वीज खरेदी केल्यामुळं जवळपास 25% विजेचे रेट वाढून आले आहेत. जानेवारी फरवरी पासून जानेवारी महिना लोड शेडिंग मुक्त असलेलं देशातलं नंबर 1 ते राज्य, ज्यांनी 45 लाख शेतकऱ्यांना वीज दिली पण कधी कनेक्शन तोडलं नाही, ते राज्य आज 15व्या नंबरवर पाठवण्याचं काम नितीन रावजी तुम्ही केलं आहे, नितीन रावजी तुम्ही केलं आहे. अरे देवेंद्र फडणवीस सरकारने या महाराष्ट्रात ऊर्जा खात्याला चांगले दिवस आणले पण तुम्ही ऊर्जा खातं डुबवलं. तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि आज या महाराष्ट्र अंधारात टाकण्याचं पाप आपण केलं. आज जनरेटरवर हॉस्पिटल सुरू झाले, ऑनलाईनवर सर्व बंद पडलेलं आहे, होम फॉर वर्क योजना बंद पडली आहे, सारच बंद पडलं आहे. आणि म्हणून आणि दुसरा तर एवढं मोठं पाप केलं आपण. एकीकडे 2500 मेगावॅटचं लोड शेडिंग केलं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातले 7 संच जे 10,000 मेगावॅट वीज रोज तयार करायला पाहिजे, सरकारचे पॉवर प्रोजेक्ट, 2500 मेगावॅटचे संच, ट्यूब लिकेज, फॅन लिकेज, या कारणाकरता तुम्ही बंद ठेवले आणि प्रायव्हेट वीज खरेदी करतायत. तुमच्या मनात सरकारचे प्राण मंत ठेवायचे आहे आणि प्रायव्हेट वीज खरेदी करून कमिशन खोरी करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला कमिशन खोरी करायची आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी लोड शेडिंग केलं आहे. महाराष्ट्राला तुम्ही दाखवाल.